विशेष मुलं अनेकदा त्यांच्या पालकांना ओझं वाटतात, पण याच मुलांना प्रशिक्षण दिलं तर हेच अनन्यसाधारण ठरू शकतात हे पेनमधील आई डे केअर संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांकडे पाहिल्यावर लक्षात येतं. येथील दिव्यांग मुलांना नियमित शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावरही भर दिला जातो आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. या संस्थेतील मुलांनी यंदा रक्षाबंधनासाठी तब्बल 21,000 राख्या बनवल्या. त्यांनी बनवलेल्या राख्या केवळ देशातच नाही तर परदेशातही पोहोचल्या आहेत. मी विद्या दीपक खराडे, व्होकेशनल इन्चार्ज संस्थेतील. आपल्या यावर्षी 21,000 राख्या तयार झालेल्या आहेत. यातल्या अमेरिका, दुबई, सिंगापूर, महाराष्ट्रात तर नागपूर, अमरावती, गुजरात, बडोदा, सुरत, त्याच्यानंतर अगदी म्हणजे दिल्ली या साईडला सुद्धा आमच्या राख्या, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये, तशाच इंडियाच्या बाहेर सुद्धा राख्या गेलेल्या आहेत. या संस्थेतील मुलांचा केवळ सांभाळ केला जात नाही तर त्यांना व्यवसायभिमुख शिक्षणही दिलं जातं. या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या, त्यांच्याकडील राख्या खरेदी केल्या, त्यातून मिळणारं उत्पन्न या मुलांना दिलं जातं. आई डे केअर संस्था ही 2010 साली सुरू झाली आणि तेव्हापासून आम्ही लहान मुलांबरोबरच व्यावसायिक वर्गासाठीही काम करायला सुरुवात केली. 3 वर्षापासून ते 62 वर्षापर्यंतची मुलं या संस्थेमध्ये आहेत. यामध्ये आता जवळजवळ 28 मुलं व्होकेशनल सेंटरमध्ये काम करतात. त्यातील 17 मुलं आम्ही स्वतःच्या पायावर उभी केलेली आहेत, जी की अगदी 500 रुपयापासून ते 4,000 पर्यंत मानधन घेतात. त्या मुलांना म्हणजे आत्ता आम्ही 21,000 राख्या बनवल्या या रक्षाबंधनसाठी. त्या 21,000 राख्यामधल्या जे विकून मानध प्रॉफिट येईल त्या प्रॉफिटमधून या मुलांचं पेमेंट दिलं जातं. अशी या मुलांना म्हणजे समाजाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या मुलांना आम्ही समाजाच्या प्रवाहात तर आणलं, त्याच्याबरोबर स्वतःच्या पायावर पण उभं करायचं काम केलं आहे. आणि हे स्वतःच्या पायावर त्यांना उभं करायचं काम केलं आणि ही संस्था चालू केली ही सौ स्वाती मोहिते मॅडम यांनी संस्था चालू केली. त्यांची स्वतःची मुलगी 28 वर्षाची चैताली महेंद्र मोहिते ही सिव्हिअर मेंटल रिटार्डेड आणि सेरेबल पाल्सी आहे आणि त्यांच्यामुळे आज ही 70 मुलं ह्या संस्थेमध्ये शिकताय आणि स्वतःच्या पायावर उभी आहेत. संस्थेमध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी घेतली जाते, त्याच्याबरोबर सायकोलॉजिस्ट आहेत, मुलांचं काउन्सिलिंग होतं, पॅरेंट्सचं काउन्सिलिंग होतं. त्यामुळे ह्या संस्थेचं समाजाला म्हणजे समाजाची खूप अशा मुलांचा दर्जा उंचावण्याचं काम ही संस्था करत आहे. समाज ज्यांच्याकडे केवळ ओझ म्हणून पाहतो अशा मुलांना वेगळी ओळख मिळवून देण्याबरोबरच त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा आई डे केअर संस्थेचा प्रयत्न केवळ कौतुकास्पदच नाही तर अनुकरणीय देखील आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण मंथन.